नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एम पी सिगल वरती तर मित्रांनो कंबाईंड पीवायक्यू अनालिसची एक रिव्हिजन सिरीज आपण सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण पाच जीएसटी सब्जेक्ट मग त्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि सामान्य विज्ञान या विषयावरती आयोगाने दोन हजार पासून तर दोन हजार पर्यंत जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत तर प्रत्येक प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने आपण एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे दीडशे प्लस लेक्चर सगळे आपल्या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत सगळे लेक्चर चॅनलच्या प्लेस्ट सेक्शनमध्ये गेला तर पाच सब्जेक्टच्या पाच प्लेलिस्ट आणि सगळे लेक्चर तुम्हाला सिरियल वाईज त्या ठिकाणी बघायला मिळतील मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा हा व्हिडिओ क्लिक केला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येकाला त्या लेक्चरचा फायदा होईल जेवढा काही फ्री ऑफ कॉस्ट क्वालिटी कंटेंट आहे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चॅनलच्या अबाउट सेक्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक आहे ती सुद्धा जॉईन करून घ्या जर कधी युट्यूबच्या फीचर्स मुळे तुम्हाला लेक्चरचे नोटिफिकेशन लेट येत असेल तर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून व्हॉट्सअप चॅनेलची नोटिफिकेशन ऑन करा त्या ठिकाणी तुम्हाला लेक्चरची नोटिफिकेशन जी आहे ती व्हॉट्सअपला सुद्धा मिळेल तर बघा मित्रांनो आता तुमचा थोडाही वेळ न घेता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया आजचा सा आपला सहावा टॉपिक आहे आपण पॉलिटी विषयाला सुरुवात केली होती आणि आजचा सहावा टॉपिक आहे मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य हे दोन्ही टॉपिक आणि त्यावरती विचारलेले आतापर्यंतचे सगळे प्रश्न सोबत कलम वगैरे सगळे आपण इथे कव्हर करणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावा म्हणजे जे काही मार्गदर्शक तत्व आहेत तर त्यामध्ये कलमानुसार क्रम आपल्याला विचारलाय मग आता मित्रांनो पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा जे आहेत तर त्याचं कलम आहे अठ्ठेचाळीस ए जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणा कलम सत्तेचाळीस आहे अनुसूचित जाती जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण तर ते आहे सेहेचाळीस नंबरचं कलम आणि सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणं हे है आहे चौवेचाळीस नंबरचं आपले कलमाला सुरुवात झाली होती बघा संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र तिथून मग आपल्याला पहिले मित्रांनो कमीत कमी शंभर कलम तरी तुमचे पाठ असणं गरजेचं आहे मार्गदर्शक तत्व जे आहे तर त्याचे कलम तुम्हाला पाठ असणं छत्तीस ते एक्कावन्न जेवढे काही कलम आहेत तुमचे पाठ असणं गरजेचं आहे मूलभूत हक्काचे कलम बारा ते पस्तीस तुमचे पाठ असणं गरजेचं आहे आयोग जे आहे त्या ठिकाणी कालन तुम्हाला क्रमानुसार प्रश्न विचारत आहे त्यामुळे ट्रेंड आता बदलतोय त्यामुळे त्यानुसार आपल्याला सुद्धा बदलाव बदलावं लागेल आता बघा याचं स्पष्टीकरण आता आपण इथे पुन्हा बघत बसणार नाही कारण की आताच मी वरती तुम्हाला ते ऑप्शन आणि त्याच्या वेळेस कलम सांगितले तर ड क ब अशा पद्धतीने तिसरा ऑप्शन बरोबर असेल आता बघा दुसरा आपला प्रश्न आहे की कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला तर मित्रांनो मूलभूत कर्तव्य जे आहेत तर त्याचा समावेश हा स्वर्णसिंग समितीनुसार करण्यात आला होता आता मूलभूत कर्तव्य जर आपण बघायला गेलो तर मूलभूत कर्तव्य भाग चार ए मध्ये आहे त्यामध्ये पण कलम एकावन मूल मूळ घटनेमध्ये मित्रांनो समाविष्ट नव्हती तर नंतर स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीने बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे द्वारे घटनेमध्ये दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली तर शहाऐंशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन मध्ये अकरावं जे मूलभूत कर्तव्य आहे ते समाविष्ट करण्यात आलं म्हणजे अकरा मूलभूत कर्तव्य आहेत त्यामधले पहिले दहा बेचाळीसवी घटनादुरुस्तीनुसार आणि नंतरचं शेवटचं एक जे आहे ते सहाशी घटना दृष्टीनुसार ऍड झालं घटनेचा हा अतिशय महत्वाचा भाग सर्वात जास्त दुर्लक्षित आहे सोवित रशियाच्या घटनेकडनं आपण घेतलेली आहे हे लक्षात ठेवा आणि हे न्यायप्रविष्ट नाहीत तसेच हे केवळ भारतीय नागरिकांनाच लागू आहेत जसं मूलभूत हक्कामध्ये कलम पंधरा सोळा एकोणीस एकोणतीस तीस एवढेच भारतीय नागरिकांना बाकीचे भारतीय प्लस परकीयांना आहेत तसं मूलभूत कर्तव्याच नाही मूलभूत कर्तव्य फक्त भारतीयांनाच आहे हे लक्षात ठेवा मूलभूत हक्क व त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य हे एकाच नाण्यांच्या दोन बाजू आहेत स्वर्णसिंग समिती एकोणीसशे श्याहत्तरच्या समितीने केलेल्या पुढील शिफारशी स्वीकारण्यात आल्या नाही कोणत्या दोन शिफारशी स्वर्णसिंग समितीच्या त्या ठिकाणी स्वीकारल्या नाही तर त्यामध्ये पहिली आहे कर भरणं आणि दुसरी आहे की मूलभूत कर्तव्यांचे पालन न केल्यास दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे तर मित्रांनो वर्मा समिती एकोणीशे नव्याण्णव ही पण मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे हे लक्षात ठेवा बघा त्यानंतरचा आपला प्रश्न आहे तीन नंबरचा की कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये अकरावे मूलभूत कर्तव्य जे आहे ते नंतर समाविष्ट करण्यात आलं तर मित्रांनो अकरावं कर्तव्य हे सहाशी घटना दुरुस्ती दोन हजार दोन नुसार ऍड करण्यात आलं अकरावं कर्तव्य काय तर मित्रांनो जन्मदाता असेल किंवा जो पालक असेल त्याने आपल्या पाल्यास त्या ठिकाणी त्याच्या वयाच्या सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंत शिक्षणाची संधी जी आहे ती उपलब्ध करून देणं हे अकरावं कर्तव्य सहाशी घटनादुरुस्ती दोन हजार दोन अन्वये त्या ठिकाणी ऍड जे आहे करण्यात आलेला आहे नंतरचा आपला चौथा प्रश्न आहे की भारताची असमृद्धता एकता आणि अखंडतेचं रक्षण करणं आणि ती कायम राखणं हा उल्लेख खालीलपैकी कुठे करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हे एक मूलभूत कर्तव्य आहे तीन नंबरचं आता मूलभूत कर्तव्य जे आहे ते अकरा मूलभूत कर्तव्य आणि त्याचा क्रम सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे त्यावरती प्रश्न येऊ शकतो क्रम लावाला त्यामुळे लक्षात ठेवा आता पाचवा आपला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम म्हणजे अनुच्छेद एकोणावीस मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या तरतुदींचा समावेश नाही तर मित्रांनो आता कलम एकोणचाळीस मध्ये पहिलं बघा पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन तर हे त्याचा याचा समावेश एकोणचाळीस डी मध्ये होतो ग्रामपंचायतीचं संघटन हे त्याच्यामध्ये येणार नाही कलम कारण हा सेपरेट एक कलम आहे चाळीस व कलम लोककल्याणाच्या संवर्धनासाठी बघा समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे कलम अडोतीस आहे त्यामुळे ब आणि क येणार नाही आणि त्याचा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दुसरा पर्याय दिसतो आता बघा कलम एकोणचाळीस मध्ये ए बी सी ई एफ पर्यंतचा क्रम लक्षात ठेवा एकोणचाळीस ए काय आहे तर स्त्री आणि पुरुषांना पुरेसे उपजीविकेचे साधने मिळवण्याचा हा समान अधिकार एकोणचाळीस बी आहे की भौतिक साधनांचं न्यायिक वितरण एकोणचाळीस सी आहे संपत्ती आणि उत्पादन साधनांचे सामूहिक हितास बाधक ठरेल असे केंद्रीकरण नको एकोणचाळीस डी आहे की स्त्री आणि पुरुषांना समान कामासाठी समान वेतन एकोणचाळीस ई आहे की स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य आणि तसेच बालकांचे कोळे वय यांचा दुरुपयोग करू नये नागरिकास वय ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायामध्ये शिरणे भाग पाडू नये एकोणचाळीस एफ आहे की बालकी व युवक यांना शोषणापासून नैतिक आणि भौतिक उपेक्षेपासून संरक्षण दिलं जावं बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे श्याहत्तर आता बघा एकोणचाळीस ए आहे त्या ठिकाणी एकोणचाळीस कॅपिटल ए आहे हे लक्षात ठेवा एकोणचाळीस स्मॉल ए काय होतं स्त्री आणि पुरुषांना पुरेसे उपजीविकेची साधने मिळवण्याचा सा समान अधिकार आहे एकोणचाळीस कॅपिटल ए मध्ये दिले सर्वांना समान न्याय आणि गरीबांना मोफत कायदेविषयक सहाय्य हे बेचाळीसवी घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आलेलं आहे कलम चाळीस ग्रामपंचायतीचं संघटन आहे कलम अडतीस लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं तर कलम एकोणचाळीस आणि प्रास्ताविकेतून आर्थिक न्यायाचे तत्व अधोरेखित होतं हे लक्षात ठेवा आता मित्रांनो या ठिकाणी बघा आपला सहावा प्रश्न आहे की भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे जपान कारण अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये आणि फ्रान्समध्ये मूलभूत कर्तव्य नाहीत बघा जपान व्हिएतनाम आणि नेदरलँडच्या घटनेमध्ये दिलेले आहेत तर अमेरिका कॅनडा फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आढळत नाही कलम व ए व मानवाधिकारीचा मानवाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी वैश्विक जाहीरनामा यातील कलम एकोणतीस ए यामध्ये काय आहे तर एक वाक्यता आहे मूलभूत कर्तव्य स्वतःहून लागू होत नाही त्यासाठी कायदे करावे लागतात आता मित्रांनो मूलभूत कर्तव्य आता हे मूलभूत कर्तव्य दिलेले आहे तिथे अकरा मूलभूत कर्तव्य आता सगळेच असं बुकपाठ केल्यासारखं रट्टा मारायची गरज नाहीये एकच कोणता तरी किवड त्या मूलभूत कर्तव्याचं लक्षात ठेवायचं बाकीचं सेंटेन्स आपल्याला आपोआप आठवतं जसं की बघा पहिला आहे घटनेचं पालन आणि राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणं फक्त घटनेचं पालन एवढा शब्द लक्षात ठेवायचं त्यामध्ये मग घटनेचं पालन म्हटल्यावर आपला राष्ट्र राष्ट्रध्वज आहे राष्ट्रगीत हे त्याच्यामध्ये येणारच दुसरं आहे की राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्मृती मिळालेल्या उद्दात आदर्शांची जोपासना करून अनुकरण करणं आदर्शांची जोपासना हा किवड लक्षात ठेवा आहे की भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता उन्नत ठेवणं आणि त्याचे संरक्षण करणं लक्षा हे लक्षात ठेवायला सोपं आहे तिसरं म्हटलं की तीन शब्द आहे सार्वभौमत्व सा… एकता आणि एकात्मता चौथा आहे की देशाचे संरक्षण करणं आणि आव्हान केलं जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणं तर चौथ्यामध्ये फक्त राष्ट्रीय सेवा लक्षात ठेवा की चार जण आहेत ते राष्ट्रीय सेवा बजावायला गेलेले आहेत असं काहीतरी ट्रिक बनवून लक्षात ठेवा पाचवा आहे मित्रांनो धार्मिक भाषिक प्रादेशिक आणि वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनते सामंजस्य आणि त्या ठिकाणी बंधुभाव वाढीस लावणं आणि वा स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या किंवा त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की स्त्रियांच्या याला बाधक ठरणाऱ्या गोष्टींचा काय करायचा त्याग करायचा यामध्ये बालक येणार नाही सहावा आहे की आपल्या समिस्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं मोल जतन करणं सातवा आहे वने सरोवरे नद्या आणि वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यामध्ये सुधारणा करणं आणि पाणी प्राणी मात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणं सातवा आहे आठवा आहे की विज्ञान विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन त्यामध्ये मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणं नववा आहे की सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं दहावा आहे व्यक्तिगत आणि सामुदायिक कार्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये उत, उत्तमता संपादन करण्यासाठी झटणं अकरावा आहे आपल्या अपत्यास किंवा पाल्यास त्याच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं अकरावं कर्तव्य आहे आता मित्रांनो आहे आपला सातवा प्रश्न कि कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला तर मित्रांनो ती आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे द्वारे मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला इंदिरा गांधी सरकारच्या काळामध्ये हे झालेला आहे मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी तीन जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर रोजी झाली भारताचे दुसरे महान्यायवादी सी के दफ्तरी आणि एन के सेन जे आहे यांनी मूलभूत कर्तव्य राज्यघटनेला जोडू नये असा विरोध केला होता तर विरोध कुणी केला दफ्तरी आणि सेन हे दोन नाव लक्षात ठेवा जपान व्हिएतनाम नेदरलँड या देशाच्या घटनेला त्या ठिकाणी मूलभूत कर्तव्य आढळतात परंतु अमेरिका कॅनडा फ्रान्स जर्मनी ऑस्ट्रेलियामध्ये आढळत नाहीत मूलभूत हक्कांना पूरक आहेत आणि हेतू काय आहे तर घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणामध्ये ठेवण्याचा उद्देश आहे मूलभूत कर्तव्यांचा आता आपला आठवा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे आता हा प्रश्न आपल्याला मार्गदर्शक तत्वांचा विचारलाय तर मित्रांनो राज्याची मार्गदर्शक तत्वे दुसरं ऑप्शन बरोबर आहे आता ही तरतूद मित्रांनो मार्गदर्शक तत्व छत्तीस ते एकावन्न मध्ये कलम एकावन्न मध्ये त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन साठी राज्य पुढील बाबतीमध्ये प्रयत्नशील राहील मग त्यामध्ये एक आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता अवाधित राखणे दुसरं आहे राष्ट्र राष्ट्रामध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक संबंध टिकवून ठेवणं तिसरा आहे की आंतरराष्ट्रीय कायदा आणि करार यांच्याविषयी आदरभाव जोपासणं चौथा आहे की आंतरराष्ट्रीय विवादाची वाटाघाटीच्या शांततामय मार्गाने लवादाद्वारे सोडवणूक करणं ह्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवा यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत आता नववा आपला प्रश्न आहे की राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान हो योग्य आहे तर मित्रांनो पहिला आहे बघा मार्गदर्शक तत्वांबद्दल विधान की देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी करण्यासाठी तत्वे आहेत तर मित्रांनो हे बरोबर आहे आणि दुसरं आहे की या भागामध्ये समाविष्ट असलेली तत्वे ही न्यायप्रविष्ट नाहीत तर हे सुद्धा बरोबर ए आणि बी दोन्ही बरोबर आता मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य सॉरी मूलभूत हक्क यामध्ये नक्की काय फरक आहे तर मित्रांनो बघा मार्गदर्शक तत्व हे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे जर त्याचं उल्लंघन झालं तर न्यायालयामध्ये दाद मागता येईल का तर नाही पण मूलभूत कर्तव्य जे आहेत सॉरी मूलभूत हक्क जे आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आता बघा सामाजिक आणि मार्गदर्शक तत्व हे सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करतात तर मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचं काम करतात आणि मार्गदर्शक तत्व कायद्याची अनुज्ञान असून नैतिक आणि राजकीय आहे तर मूलभूत हक्क ही कायद्याची अनुज्ञान आहे समाज कल्याण संवर्धित करण्याचा प्रयत्न करतात कोण मार्गदर्शक तत्व म्हणजे समाज सापेक्ष आहे तर मूलभूत हक्क व्यक्ती कल्याण संवर्धित करतात व्यक्ती सापेक्ष आहे मार्गदर्शक तत्व अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज आहे तर मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायद्याची गरज नाही मार्गदर्शक तत्व जे आहे मित्रांनो न्यायव्यवस्था मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन करणाऱ्या कायद्याला घटनाविरोधी म्हणून घोषित करू शकत नाही तर मूलभूत हक्क न्यायव्यवस्था मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या कायद्याला घटनाविरोधी म्हणून घोषित करू शकते आता आपला दहावा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असं विचारलं तर मित्रांनो त्यामध्ये पहिला आहे सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करणं आता आपण त्या ठिकाणी अकरा जेवढे काही मूलभूत कर्तव्य बघितले त्यामध्ये तुम्हाला हे दिसलं कारे की सार्वजनिक निवडणुका मध्ये मतदान करा म्हणून नाही म्हणून ते पहिलं ऑप्शन बरोबर येईल की ते कर्तव्य नाही आता मूलभूत कर्तव्य मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य देण्यात आली नव्हती पुन्हा पुन्हा रिपीट आपलं हित होत आहे म्हणजे तुमचं पाठच या ठिकाणी व्हायला पाहिजे घटनादुरुस्त्या वगैरे सगळ्या गोष्टी तर बघा बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीशे द्वारे दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली अकराव मूलभूत कर्तव्य शहाऐंशी घटनाद्रुरुस्ती दोन द्वारे दोन हजार द्वारे त्या ठिकाणी समाविष्ट झालं आणि वरील दहा मूलभूत कर्तव्य स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार आठ स्वीकारले आणि इतर दोन असे दहा स्वीकारण्यात आली पण स्वर्णसिंग समितीच्या काही शिफारशी स्वीकारण्यात आल्या नाहीत त्यामध्ये कर भरणं आणि मूलभूत कर्तव्यांचे उल्लंघन झाल्यास शिक्षेची शिफारस केली होती ते दोन स्वीकारण्यात आले नाही आता कलम एक्कावन ए मध्ये मित्रांनो बघा निवडणुकामध्ये मतदान करणं कर भरणं कामगारांना कामगारांच्या काम मुलांना शैक्षणिक सुविधा पुरवणं आणि लोकशाहीमध्ये हिरे हिरहिरीने भाग घेणं तरी हे समाविष्ट करण्याची शिफारस राज्यघटना पुनर्विलोकन आयोगाने त्या ठिकाणी केली होती पण याचा समावेश मूलभूत कर्तव्यामध्ये करण्यात आलेला नाही हे लक्षात ठेवा आता आपला बघा अकरावा प्रश्न आहे की योग्य कथान ओळखा दोन आपल्याला त्या ठिकाणी विधानं दिलेली आहेत पहिला आहे की बा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली बघा प्रश्न किती रिपीट होतात फक्त त्या घटनादुरुस्तीवरतीच प्रश्न फिरतोय आणि अस्याऐंशी वी घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये अकरावं कर्तव्य ऍड केलं तर दोन्ही विधानं बरोबर आहेत आता बघा बारावा प्रश्न आपला आता हा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वावरचा प्रश्न आहे गो हत्या प्रतिबंध समान नागरी कायदा राष्ट्रीय स्मारकांचं संरक्षण आणि ग्रामपंचायतीची स्थापना आणि पुढे आपल्याला दिलेला आहे जोड्या लावा तर मित्रांनो गो हत्या प्रतिबंध म्हटलं की अनुच्छेद अठ्ठेचाळीस येईल कारण त्यामध्ये आपल्याला काय दिले कृषी आणि त्या ठिकाणी संवर्धन दिलेलं आहे आणि नंतर समान नागरी कायदा समान नागरी समान म्हटलं की चौवेचाळीस चार चार समान आहे ना असं लक्षात ठेवा राष्ट्रीय स्मारकांचं रक्षण संरक्षण जे आहे एकोणपन्नास नुसार आणि ग्रामपंचायतीची स्थापना चाळीसनुसार हे सांगायची गरज नाही आता बघा महत्वाचे जेवढे काही मार्गदर्शक तत्वे आहेत सॉरी त्या ठिकाणी आता एक्केचाळीसव्या कलमापासून एक्कावन्न पर्यंत आपण समजून घेऊ मित्रांनो कलम एक्केचाळीस आहे कामाचा शिक्षणाचा आणि विशिष्ट बाबतीमध्ये सार्वजनिक सहाय्याचा अधिकार राज्य संस्था आर्थिक क्षमतेच्या मर्यादेमध्ये राहून उपलब्ध करून देईल काम करण्याचा अधिकार बेचाळीसव्या कलम आहे की कामाची न्याय आणि मानवी स्थितीप्रसुद्धी सहाय्य आहे त्यानंतर त्रेचाळीसवा आहे की कामगारांनी निर्वाह वेतन कुटीर उद्योगांचं संवर्धन करणं त्रेचाळीस ए आहे की उद्योग धंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग बेचाळीसव्या घटनाद्रुस्तीनुसार ऍड झालेला आहे त्रेचाळीस बी जे आहे ते सहकारी सोसायट्यांना प्रोत्साहन करणं सत्याण्णव घटनाद्रुस्ती दोन हजार अकरानुसार नुसार त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलं चौवेचाळीसवी आहे संपूर्ण देशामध्ये सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा लागू करण्यासाठीच राज्य प्रयत्नशील राहील पंचेचाळीसवा आहे की सहा वर्षाखालील बालकांचं संगोपन आणि शिक्षणाची तरतूद ही घटना दुरुस्ती दोन हजार दोन ने बदल केला सेहेचाळीसवा आहे एससी एसटी आणि दुर्बल घटकांचं शैक्षणिक आणि आर्थिक हित हितवर्धन व सामाजिक अन्याय आणि शोषणापासून संरक्षण आहे सत्तेचाळीसवा आहे की पोषणमान आणि राहणीमान उंचावणं आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य असेल त्यामध्ये दारूबंदी पण येईल अठ्ठेचाळीसवा आहे कृषी आणि पशुसंवर्धन त्यामध्ये मग गायी व गुरे कत्तली मनाई आहे गोह अत्याबंदीला प्रतिबंध केलेला आहे अठ्ठेचाळीसव्या कलमानुसार अठ्ठेचाळीस ए जे आहे मित्रांनो पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन आणि वने आणि वन्यजीवांचं रक्षण करणं बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे श्याहत्तर नुसार एकोणपन्नासवा कलम आहे राष्ट्रीय महत्वाची स्मारक आणि स्थानी यांचे वास्तू यांचे संरक्षण करणं पन्नासवा आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणं आणि एकावन्नवा आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करणं तर अशा पद्धतीने थोडंसं तुम्हाला आ, मी फास्ट वाचून दाखवले पण तुम्हाला ह्या गोष्टी पाठच करणं गरजेचं आहे मग तुम्ही तुमच्या ट्रिकनुसार जशा पद्धतीने तुम्हाला लक्षात राहते त्या पद्धतीने तुम्ही ते ट्रिक बनवून पाठ करू शकता आता बघा बारा तेरावा आपला प्रश्न आहे की मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या आता मग त्यामध्ये आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत तर बघा पहिलं विधान आहे की मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेमध्ये समाविष्ट नव्हती हे बरोबर आहे दुसरं आहे की बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीशे शहात्तर नुसार मूलभूत कर्तव्य राज्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली हे सुद्धा बरोबर आणि तिसरं आहे की सहा ते चौदा वयोगटातील मुलांना शिक्षणाच्या संधीबाबतचे अकरावे कर्तव्य घटना दुरुस्ती दोन हजार दोन साली समाविष्ट करण्यात आली तर हे सुद्धा बरोबर आहे तिन्ही या ठिकाणी बरोबर येतील त्यामुळे क असा चौथा ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर असेल आता चौदावा आपला प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेचे कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो कलम चाळीस ग्रामपंचायतीची स्थापना करणं म्हणजे पंचायत राजशी संबंधित आहे त्यामुळे दुसरं ऑप्शन आपला बरोबर असेल आता आपला पंधरावा प्रश्न आहे बघा खालील विधान विचारात घ्या आणि त्यामध्ये तीन विधानं दिलेले आहेत जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला विधानात्मक या ठिकाणी दिसून येत आहेत बघा पहिला आहे की राज, राज्य राज्य हे सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि स्वच्छ शिक्षण देईल हा त्यांचा मूलभूत हक्क आहे तर हे बरोबर आहे त्यानंतर आहे की जो जन्मदात असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षा वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे त्यांचं मूलभूत कर्तव्य आहे तर हे सुद्धा बरोबर वर बघा राज्य जे आहे राज्याने जर राज्याचं कर्तव्य म्हटलं तर ते आपला मूलभूत हक्क येईल आणि जर पाल्याचं म्हणजे जो काही पालक का आहे त्याचं कर्तव्य असेल म्हटलं तर मूलभूत कर्तव्य येईल आणि राज्य हे बालकांचे वय सहा वर्ष होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी तरतूद करेल हे आहे एक मार्गदर्शक तत्व आता कन्फ्युजन असेल तर आता या ठिकाणी तुमचं क्लिअर होईल बघा सयांशी घटनादृष्टी दोन हजार द्वारे काय समाविष्ट झालं तर भाग तीन मूलभूत हक्कामध्ये कलम एकवीस ए शिक्षणाचा हक्क त्या ठिकाणी ऍड करण्यात आला भाग चार मध्ये मार्गदर्शक तत्व त्यामध्ये कलम पंचेचाळीस मध्ये त्या ठिकाणी वर्डिंग चेंज केली आणि भाग चार ए मूलभूत कर्तव्य जे आहे ते अकरावं ऍड करण्यात आलं सयांशी वी दुरुस्ती दोन हजार दोन नुसार आता आपला सोळावा प्रश्न आहे खालील विधान लक्षात घ्या पुन्हा विधानात्मक प्रश्न आहे तीन विधानं दिलेली आहेत मित्रांनो बघा पहिलं विधान आहे बरोबर विधान आपल्याला विचारले पहिलं आहे की स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला तर हे पहिलं विधान या ठिकाणी बरोबर असेल दुसरं आहे की मूलभूत कर्तव्य फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत तर मित्रांनो मूलभूत कर्तव्य जे आहेत ते बरोबर भारतीय नागरिकांनाच त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि तिसरं आहे की केशवानंद भारती केस ही मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे तर मित्रांनो जे मूलभूत कर्तव्य आहेत तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित केशवानंद भारती नसून स्वर्णसिंग समिती आहे एकोणीसशे ची आणि वर्मा समिती एकोणीसशे नव्याण्णव ची या दोन समित्या संबंधित आहेत केशवानंद भारती खटला येणार नाही त्यामुळे ए आणि बीच बरोबर आहे हे लक्षात ठेवा आता बघा सतरावा प्रश्न आहे योग्य कथन ओळखा दोन आपल्याला दिलेले आहेत पहिला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या भाग तीनचा उल्लेख सर्वात टीकात्मक भाग असा केलेला आहे तर हे बरोबर आहे आणि दुसरं आहे की तमिळनाडूमध्ये एकूण आरक्षण कोटा सत्तर टक्के आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत यांनी मार्गदर्शक तत्वाबद्दल काय म्हंटले तर नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं म्हटलंय कलम बत्तीस ला घटनेचा आत्मा म्हटलेला आहे भाग तिसऱ्याला सर्वात टीकात्मक भाग असं म्हटलेला आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो तमिळनाडूचं एकूण आरक्षण एकोणसत्तर टक्के आहे आणि हे, हे न्यायिक पुनर्विलोकन कक्षेत येऊ नये म्हणून संसदेने असे हातरवी घटना दुरुस्ती करून नवव्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी टाकलेला आहे सध्या कोणकोणत्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची ठरवून दिलेली पन्नास टक्केची मर्यादा पाळलेली गेलेली नाही तर त्यामध्ये तमिळनाडू येईल तमिळनाडूचं एकोणस सॉरी एकोणऐंशी टक्के आर्थिक आधारावर दहा टक्के रिझर्वेशनसह एकोणऐंशी टक्के आहे मराठा आरक्षण घटनेतील कलम पंधरा चार आणि सोळा चार या आधारित देण्यात आलं होतं पण आता रद्द केलेलं आहे हे लक्षात ठेवा हा करंट रिलेटेड पॉईंट या ठिकाणी ऍड केलेला आहे की पंधरा चार आणि पंधरा सोळा चार या कलमानुसार आपल्याला मराठा आरक्षण जे आहे ते देण्यात आलं होतं पण आता रद्द झालेलं आहे बघा अठरा अठरावा आपला प्रश्न आहे की राज्यनितीच्या मार्गदर्शक तत्वांच्या संदर्भात कोणतं गुणवैशिष्ट्य वै, गैरलागू ठरतं तर मित्रांनो मार्गदर्शक तत्वामध्ये न्यायिक न्यायालयीन निर्णय योग्य हे येणार नाही कारण बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या मार्गदर्शक तत्व न्यायालयीन निर्णय योग्य नाहीत बी एन राव यांच्या सल्ल्यानुसार मसुदा समितीने भाग तीन मध्ये न्यायप्रविष्ट असणारे मूलभूत हक्क समाविष्ट केले तर भाग चार मध्ये गैरन्याय प्रविष्ट असलेले राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व समाविष्ट केलेली आहे म्हणजे आपल्या मूलभूत हक्काचं जर उल्लंघन झालं तर ते मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी न्यायालयात जाऊ शकतो पण मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाहीत गैरन्यायप्रविष्ट आहे म्हणून त्या ठिकाणी दुसरं ऑप्शन बरोबर येईल आता एकोणास आपला प्रश्न आहे योग्य जोडायला वा राजकीय तत्व सामाजिक आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय विचारले आणि पुढे सरळ त्यांनी दिलेलं आहे आता मित्रांनो राजकीय तत्व जे आहे सामाजिक तत्व आणि पुढे रोजगाराची उपलब्ध उपलब्धता आहे शांततापूर्ण सहअस्तित्व ग्रामपंचायतीचे संघटन आणि चौदा वर्षाखालील बालकांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण तर आता यामध्ये आपण जर बघायला गेलो तर मित्रांनो पहिल्याच राजकीय तत्व कोणतं यामध्ये तर ग्रामपंचायतीचं संघटन हे राजकीय तत्व येईल सामाजिक तत्व येईल चौदा वर्षाखालील बालकांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण आर्थिक तत्वामध्ये रोजगाराची उपलब्धता येईल तर आंतरराष्ट्रीय तत्वामध्ये शांततापूर्ण सह अस्तित्व या ठिकाणी दिसून येईल आता लक्ष द्या एक वीसवा आपला प्रश्न आहे की भारतीय संविधानामध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश कर, त्या ठिकाणी केव्हा करण्यात आला असं विचारले तर मित्रांनो पहिले दहा मूलभूत कर्तव्य जे आहे ते बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीसशे शहात्तर नुसार ऍड झाले तर इथे फक्त साल विचारले तर याचं चौथं ऑप्शन बरोबर असेल एकोणीसशे श्यात्तर बघा बेचाळीसवी दुरुस्ती एकोणीशे शहात्तरद्वारे समाविष्ट करण्यात आले याद्वारे भाग चार ए आणि कलम एक्कावन्न ए समाविष्ट करण्यात आलं म्हणजेच मूलभूत कर्तव्य मूळ घटनेमध्ये नव्हती तर नंतर इंदिरा गांधी सरकारने बेचाळीसवी घटनाद्रुस्ती एकोणीसशे श्याहत्तर करून ते घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलं घटना कर्तव्य जे आहे ते समाविष्ट करण्यात आलं मूलभूत कर्तव्याची शिफारस स्वर्णसिंग समितीने केली होती हे लक्षात ठेवा एकवीसवा आपला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो मार्गदर्शक तत्व हे चौथ्या भागात आहेत हे लक्षात ठेवा लक्षा तसं ऑप्शन या ठिकाणी तिसरं दिसतंय मार्गदर्शक तत्व हे भाग चार कलम छत्तीस ते एकावन्न आहे भाग तीन मूलभूत हक्क भाग चार मार्गदर्शक तत्व कलम छत्तीस ते एकावन्न आणि लक्षात घ्या भाग चारही मूलभूत कर्तव्य आहे आता कोणाकडून घेतला आपण मार्गदर्शक तत्वे आपण कोणाकडून घेतले तर आयरिश राज्य आपण घेतलेले आहे आणि आयरिशने कडून घेतले मार्गदर्शक तत्व एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील सूचनांची साधने याप्रमाणे आहेत मार्गदर्शक तत्व आणि उद्देश पत्रिकेमध्ये आर्थिक न्यायाची तरतूद आहे ही तत्व म्हणजे घटनेच्या सरनाम्यामध्ये नमूद केलेल्या तत्वांचा विस्तार होय बे आपला बावीसवा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेचे कलम एक्कावन्न ए एक कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो कलम एक्कावन्न ए जर म्हटलं तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे बघा भाग चार ए कलम एक्कावन्न ए एकच कलम आहे आणि त्यामध्ये बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे श्याहत्तर नुसार दहा मूलभूत कर्तव्य ऍड केले भारतीय घटनेतील मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत जपानच्या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आहेत पण युएसए म्हणजे अमेरिका कॅनडा फ्रान्स जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नाहीत आणि कशात आहे जपान व्हिएतनाम आणि नेदरलँड आपण मागे बघितलं होतं मागच्या स्लाईडमध्ये फक्त नागरिकांनाच उपलब्ध आहेत परकीयांना उपलब्ध नाही हे सुद्धा लक्षात ठेवा आता तेवीसवा आपला प्रश्न आहे की कोणत्या घटनाद्रुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला तर मित्रांनो ते मूलभूत कर्तव्य आहे त्या ठिकाणी सॉरी घटनादुरुस्ती आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीशे श्याहत्तर आणि असा ऑप्शन आहे आपला तिसरा ऑप्शन राष्ट्रपतीने हे लक्षात ठेवायचं आहे आता चोवीसवा प्रश्न चोवीसवा प्रश्न आहे खालील की खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही म्हणजे याच्यापैकी त्या ठिकाणी मार्गदर्शक तत्व कोणतं नाही असं विचारलंय तर मित्रांनो गोहत्या थांबवणं था कलम अठ्ठेचाळीस मध्ये आहे त्यामुळे ती येईल कारण बघा मार्गदर्शक तत्व कशा कलम छत्तीस ते मध्ये पूर्ण मार्गदर्शक तत्वे आहेत मग आता छत्तीस ते एक्कावन्न मध्ये कलम अठ्ठेचाळीस गोहत्या प्रतिबंध येईल त्यानंतर उद्योगांची स्थापना करणं कलम त्रेचाळीस येईल आंतरराष्ट्रीय शांतता रुद्धिगंत करणं एकावन्न व कलम येईल पण दे, देहांताची शिक्षा रद्द करणं हे याच्यामध्ये येत नाही त्यामुळे चौथा ऑप्शन बरोबर असेल आता आपल्याला जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्यावरती ते आपल्या या ठिकाणी सगळे संपलेले आहेत जवळजवळ बघा चोवीस प्रश्न टॉपिक वरती विचारले होते आता मित्रांनो सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे आता महत्वाच्या माहितीमध्ये भरपूर गोष्टी आपल्याला फॅक्च्युअल डाटा खूप दिलेला आहे तेवढा आपल्याला कव्हर करायचा आहे तर बघा महत्वाच्या माहितीमध्ये मार्गदर्शक तत्व बघा स्वातंत्र्य मिळून नुकत्याच जाग्या झालेल्या राज्यसंस्थेला तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना यांचा क्रम वेळ ठिकाण आणि त्यांच्या परिपूर्तचा परिपूर्तीचा मार्ग निश्चित करण्याची मोकळी दिली नाही तर ती आपल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाईल असं विधान कुणाचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं विधान मार्गदर्शक तत्वाबद्दल काढलं होतं कलम एकोणचाळीस हे समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद कलम चौरेचाळीस समान नागरी कायदा गोवा हे भारतातील एकमेव राज्य आहे आणि जेथे कलम चौरेचाळीस लागू आहे त्या ठिकाणी हे लक्षात ठेवा आणि हा कायदा निर्माण न होण्याची कारण काय तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि राष्ट्रीय ऐक्य भावनेचा अभाव हे दोन कारण आहेत मार्गदर्शक तत्वाबद्दल बघा समाजवादातून मार्गदर्शक तत्वाच्या समाजवादातून फेबियन समाजवाद त्या ठिकाणी आ, हे होतो असं सांगे एकोणासव्या शतकातील इंग्लिश तत्वज्ञान असं म्हणतात आणि राजकीय लोकशाही पासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी मार्गदर्शक तत्वांबद्दल विधान केलेलं आहे मार्गदर्शक तत्वांबाबत टीका जर बघितल्या तर नऊ वर्षाचा निश्चय आहे असं नसीरुद्दीन म्हटले होते भावनांची खरी केरांची टोपली असं टी टी कृष्णमाचारी म्हटले तर कंटाळवाना नैतिक उपदेश असं के सी विहर यांनी म्हटलेलं आहे सोबतच के संथानम मार्गदर्शक तत्वांनी केंद्रविरुद्ध राज्य राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान आणि राज्यपाला विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केलेला आहे कशांनी मार्गदर्शक तत्वांनी असं के, के संथानम म्हटले होते आता मूलभूत कर्तव्यांबाबत काही अधिक माहिती बघू आता बघा आपण आता बद्दल मार्गदर्शक तत्वे बघितली आता मूलभूत कर्तव्य म्हणजेच आपला कलम सॉरी भाग चार येणार कलम एकावन्न आता बघा मूलभूत कर्तव्यांची अंमलबजावणी करणारा कायदा कलम चौदा व एकोणास मधील मूलभूत हक्कावर पर्याप्त बंधने घालू शकतो घटनेचा हा भाग सर्वात सर्वात जास्त दुर्लक्षित आहे महात्मा गांधी यांनी काय म्हटले तर माणसाच्या कर्तव्यांच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसंच हक्क मागोवा घेतील असं विधान महात्मा गांधीजींचं आहे मूलभूत कर्तव्यांचं स्वरूप हे राजकीय सामाजिक आणि आर्थिक आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो जपानच्या घटनेतील मूलभूत कर्तव्य त्या ठिकाणी तीन लक्षात ठेवायचे मुलांना शिक्षित करणं कर भरणं आणि लोक कल्याणामध्ये हस्तक्षेप न करणं हे जपानच्या मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि रशियाच्या घटनेमधील मूलभूत कर्तव्यामध्ये मुलांचं योग्य संगोपन करणं आणि वृद्धापकाळात त्या ठिकाणी पालकांची देखभाल करणं हे दोन कर्तव्य रशियाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये ऍड केलेली आहेत आता मित्रांनो मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य यामध्ये नक्की काय फरक आहे आपण मागे त्या ठिकाणी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व बघितले होते आता मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य आपण बघतोय तर मित्रांनो बेचाळीसवी घटनादृष्टी एकोणीसशे श्यात्तर ला समाविष्ट करण्यात आले त्यामध्ये एकोणचाळीस एफ कोण कोणकोणते बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्व समाविष्ट करण्यात आले त्यामध्ये एकोणचाळीस स्मॉल एफ आहे बालकांबाबत आणि युवकांबाबत तरतूद एक आहे एकोणचाळीस ए आहे मोफत न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य हो। त्रेचाळीस ए आहे की उद्योगधंद्यामध्ये कामगारांचा सहभाग आणि अठ्ठेचाळीस एन आहे की पर्यावरणाच्या आणि वरांचं संरक्षण करणं सोबतच अडतीस दोन जे मूलभूत कर्तव्य आहे तर मित्रांनो मार्गदर्शक तत्व जे आहे अडतीस दोन तर चौवेचाळीसव्या घटनादृष्टी एकोणीशे अठ्याहत्तर नुसार समाविष्ट झालं पंचेचाळीस मार्गदर्शक तत्व शहाऐंशी दुरुस्ती हजार दोन आ, दुरुस्ती हजार द्वारे बदललं गेलं आणि बी दोन हजार अकरा नुसार ऍड करण्यात आलेला आहे आता मूलभूत कर्तव्य जर बघितले तर तत्कालीन इंदिरा गांधी पीएम असताना एच आर गोखले आणि इंदिरा गांधी यांनी घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य समाविष्ट केली वर्मा समिती जी आहे एकोणीसशे नव्याण्णवची नैसर्गिक न्याय तत्वा संबंधित आहेत हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आता एसओ मेन्सला बऱ्याच वेळेस मूलभूत कर्तव्यांच्या क्रमावर प्रश्न आलेला आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचे एखाद्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी न्यायालयास मूलभूत कर्तव्याचा आधार जो आहे तो घेता येतो आता मित्रांनो भाग चार मार्गदर्शक तत्व जे आहे त्या मार्गदर्शक तत्वाच्या बाहेरची काही आहे म्हणजे भाग चारच्या बाहेरील काही मार्गदर्शक तत्व आहेत त्यामध्ये आहे कलम पीनशे पस्तीस भाग सोळा आहे सेवा आणि पदे यावरती एस सी एस टी यांचे हक्क कलम तीनशे पन्नास ए आहे भाग सतरा प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण कलम तीनशे एक्कावन्न भाग सतरा हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व तर मित्रांनो गांधीवादी विचारसरणीवर आधारित कलम कोणकोणते चाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सत्ते सत्ते हे लक्षात ठेवा मा। आता मार्गदर्शक तत्व जे आहेत भाग चार तर त्यामध्ये तत्व जेवढे काही तज्ज्ञ आहेत त्यांची मतं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत त्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो जसं की एन एम सिंघवी काय म्हटले मार्गदर्शक तत्वांबद्दल तर घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतुदी आहे छागला काय म्हटले तर मार्गदर्शक तत्वांचा पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल सर बी एन राव म्हटले की हे तत्व राज्यसंस्थेच्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत यांच्यामध्ये किमान शैक्षणिक मूल्य आहे केटी शहा म्हटले की हे कोऱ्याचेक प्रमाणे आहेत ज्यांचे वटविने बँकेच्या इच्छेवर सोडलेला आहे सी विअर म्हटले की ध्येय आणि आकांक्षाचं घोषणापत्र आहे डॉक्टर बी आर आंबेडकर म्हटले की घटनेचे आगळे वेगळे आणि नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे अनंत नारायण म्हटले अवादयोग्य आणि अमृत असं आहे अमूर्त असं आहेत हे लक्षात ठेवा के व्ही राव काय म्हटले की याचा हेतू भारताला पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा हेतू आहे असं के व्ही राव म्हंटले नंतर आयव्हर जेनिक्स म्हटले की पवित्र आकांक्षा आहे के एम पन्नीकर हे मार्गदर्शक तत्वांबद्दल काय म्हंटले तर आर्थिक क्षेत्रातील समाजवाद आहे एन ए पालखीवाला जे आहेत त्यांनी काय म्हटलंय आर्थिक मागासलेपणा दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे मार्गदर्शक तत्व आहेत अँड अॅलन ग्लेडहिल जे आहेत त्यांनी म्हटले की शासनाला इतर काही गोष्टी करण्याबाबतच्या विधायक सूचना मार्गदर्शक तत्वांबाबत त्या ठिकाणी बोललेल्या आहेत आता मित्रांनो मूलभूत कर्तव्य तर हेतू काय मूलभूत कर्तव्यांचा घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये ठेवणं भारतीय घटनेचा सर्वात महत्वाचा भाग असून सर्वात दुर्लक्षित भाग तो आहे मूलभूत हक्कांना पूरक आहेत मूलभूत कर्तव्ये ही मानवाधिकारीच्या वैश्विक जाहीरनाम्यातील तेवीस एक कलमा कलमास त्या ठिकाणी समरूप आहे हे लक्षात ठेवा आता मार्गदर्शक तत्वांबाबत बाबत बघा मार्गदर्शक तत्वांच्या समावेशनासाठी सर बी एन राव अय्यर आणि के टी शहा सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दाखवलं समर्थन दाखवणारे बी एन राव अय्यर केटी शहा आणि आंबेडकर आहेत नंतर मुंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केटी शहा यांनी मार्गदर्शक तत्वांना न्यायप्रविष्ट बनवण्याचा प्रयत्न केला पण घटना समितीने ते फेटाळलेलं आहे आता मार्गदर्शक तत्वांच्या दिशेने शासनाने केलेले घेतलेले निर्णय त्यामध्ये वन्यजीव संरक्षण कायदे एकोणीसशे समान वेतन एकोणीसशे राष्ट्रीय वन धोरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा राज्य घटना पुनर्विलोकन आयोग जो आहे त्याने मार्गदर्शक तत्वांबद्दल केलेल्या शिफारशी जर बघितल्या तर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण हे नवीन तत्व त्या ठिकाणी लागू करा आणि राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व हे शीर्षक बदलून राज्याच्या धोरणाची आणि कृतीची मार्गदर्शक तत्व असं करा असं कोणी सांगितलंय राज्य घटना पुनर्विलोकन आयोगाने अशी शिफारस केली होती मूलभूत कर्तव्याबद्दल काही टीका केलेल्या आहेत जसं की संविधानाविषयी दुराग्रह कायद्याद्वारे वर्तन नियंत्रित होते तरी मूलभूत कर्तव्य ऍड करून त्या ठिकाणी संविधानाविषयी दुराग्रह आहे किंवा सर्व समावेशक नाही तसं त्या ठिकाणी टीका झालेली आहे मोघम तरतुदी केल्या असं कोणीतरी म्हटलंय नैतिकतेची जंत्री नागरिकांच्या गुलामीची सनद आहे किंवा व्यावहारिक गोंधळ झालेला आहे अशा पद्धतीने टीका ज्या आहेत त्या मूलभूत कर्त्यावरती झाल्या होत्या आता मित्रांनो काही चालू घडामोडी रिलेटेड पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत हा टॉपिक जो आहे या ठिकाणी संपणार आहे फक्त थोड्याशा चालू घडामोडी रिलेटेड काही पॉईंट आहेत ते बघून घेऊ केशवानंद भारती खटला जो आहे चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पन्नास वर्ष त्या ठिकाणी केशवानंदी भारती खटल्याला पूर्ण होणार आहेत यामध्ये तेरा न्यायाधीशांचं खंडपीठ होतं निकाल जो आहे केशवानंद भारती खटल्याचा सात विरुद्ध सहा असा लागलाय त्यामध्ये निर्णय जो आहे तो घटनेची मूलभूत संरचना अशा पद्धतीने लक्षात ठेवा समान नागरी कायदा म्हणजेच युसीसी युनिफॉर्म सिव्हिल कोड आपण त्याला म्हणतो तर मित्रांनो त्याला विरोध करणारं रा राज्य आहे केरळ समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी उत्तराखंड राज्याने निवृत्त न्यायाधीश रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती त्या ठिकाणी स्थापन केली सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी उत्तराखंड विधानसभेने समान नागरिक कायदा जो आहे तो पारित केलेला आहे सध्या केवळ गोवा या राज्यामध्ये यूसीसी म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड जो आहे तो लागू आहे पण युसीसी ला विरोध करणारं राज्य आपल्याला विचारलं तर केरळ आहे समलिंगी विवाह सर्वोच्च न्यायालयाने विरोध दर्शवलेला आहे आणि जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवलेला आहे राष्ट्रपतीने आपलं मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य या दोन्ही टॉपिक वरती आयोगाने जेवढे काही दोन हजार अकरा पासून तर तेवीस पर्यंत पूर्वप्रेक्षला विचारलेले प्रश्न आहे ते सगळे या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत आणि भरपूर महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपण बघितली आणि चालू घडामोडी रिलेटेड पॉईंट सुद्धा बघितले तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या फ्री ऑफ कॉस्ट कंटेंटचा फायदा होईल तर आज आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच